तुमचे काय सहा नेते मंडळी असतील की आणि तुमचे बीजेपीचे तीन नगरचे हो गया आम्ही बसतोय चर्चा करू आणि शांततेत जसं पार पडेल ना तेवढं बघा चर्चेला मी मान्य आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी पण द्यायला तयार आहे मला माझं काय म्हणणं आहे की जे कायद्यानुसार ज्या गोष्टी आहेत त्या जनतेच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला तुमच्याकडून पण जर कधी तो काय बोलतोय आतापर्यंत त्यांनी ऐकला का सेवा मी परंतु ज्या काही निर्णय घेतलेत उलटे सुलटे ते होतो नगराध्यक्षाने नगरसेवकांनी घेतले आणि आमचे दोन मुद्दे जे आहेत ते महत्वाचे काय तो खाली करा आणि 100 रुपये पाणीपट्टी लावली 100 रुपये पाणी त्या दोनच्यावर पहिला त्याला निर्णय सांगितला हो ना मी काय बोलतो आम्ही येतोय परंतु आम्हाला एकच मुद्दा आहे नगराध्यक्ष तुम्ही नागरिकांच्या हिताच्या गोष्टी मी सांगितल्या मी तुम्हाला आत्ताच नाही त्याच्या अगोदर टायमाला पण मी बोललो होतो का आपल्याला जो हॉल आहे ठराव झालेला आहे आणि मी जाहिरात दिली होती त्याचं मला काहीही कोणाचा प्रतिकार आला नाही त्याची जाहिरात मी आधी दिली होती आणि ती तो कोणाची उत्तर आली नाही का त्याच्यावर कोणी ऍक्शन घेतलेली मला आढळली दिलेली होती कोणत्या पुण्यनगरी आता दुसरा तुम्हाला ऐका आणि मला जर माझ्याकडे तुम्ही आता एवढे जण आले तर माझ्याकडे अवघी चारच माणसं बसतात माझ्या चेंबरमध्ये चार माणसं बसल्यानंतर मी बाकीचा नगर शो कुठून बाहेर उभा राहतो ही परिस्थिती माझी आधी गळत होतं मग मी थोरात साहेबांना सांगलं का मला बसायची सोय कर म्हणून त्यांनी त्या चार खुर्च्या टाकून दिल्या मग मी बसायचं कुठं हा प्रश्न मला तुम्ही सांगा हा हाल नागरिकांचाही हे मला मान्य आहे नागरिकांचा हा पण मला मान्य आहे पण साहेब नगरपंचायत झाल्यामुळं आता जर एवढे कर्मचारी येणार आहेत तर आम्ही काय करू आणि हे का आम्ही असं स्वतःच्या मनाने केलेलं नाही आहे ठराव घेऊन केलेलं आहे आणि तुम्हाला गरिबाची व्यवस्था मी करणार आहे पण हे सगळं मी बघा सगळं मी दोन समाज मंदिर घेतली पण प्रोसिजर प्रमाणे ऐका मी आता तुम्हाला सांगतो तुमचे दोन मुद्दे मी सांगतो तुम्ही मला काय बोलले का मला बसायला जागा नाही आतापर्यंत आता 1.5 वर्ष झालेलं आहे आपल्याला बरोबर ज्या पहिल्या अगोदर ग्रामपंचायत होती त्याच्या एवढा काय आता काय मोठा अतिरेक झालेला नाही का लोक फार आता यायला लागले आहेत ना फार कामं झालीत तो विषय दुसरी गोष्ट पंचायत समिती आपलं पंचायत घर आहे तो आपला तिथं आहे बरोबर आहे तुम्ही ऐका ना ठराव घेतलेला आहे तर माणुसकीच्या दृष्टीने किंवा तुम्ही नगराध्यक्ष आहात का ज्या जनतेचा विषय तुम्हाला जर मनाला वाटतोय का बाबा ना आपण योग्य आहात तर माझा एक म्हणणं आहे का तुम्हाला का पंचायत समिती आपलं पंचायत घर तो असंच पडू नये तुम्हाला जर एवढा वाटते कोणाला बाबा जागा कमी पडते काय पडते तर हा लोकवर्गणीतून घेतलेला आहे त्याच्यात तुमचा कोणाचाही हक्क नाही आहे पहिली गोष्ट ती लोकवर्गणीतून लोकांनी काढलेला तो बांधलेला आहे ती जागा पण लोकांनी तो अर्जुन पुरुषोत्तम माणूस आहे त्याची ती जागा दिलेली त्याच्यात तुम्ही हा काम ठेवू शकत नाही कायद्याने पहिली गोष्ट ती एक सांगतो राहिली तुमची गोष्ट तुम्ही लोकांनी तो न जुमानता किंवा काय नोटीस काढली यात पहिला गोष्ट हो विषयच नाही कारण ती गोष्ट काय ती लोकांची तर लोकवर्गणी तुम्ही समाज मंदिर आला असो किंवा कुठला बनवतो जे लोकांसाठी ते तर तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी लोकांसाठीच असतात आणि राहिली गोष्ट पंचायत जर नसता तुमच्याकडे पंचायत घर तर आम्ही मान्य केलं असं आणि ते पण कधी ज्यावेळी तुमची लोक आली असते आता तुम्ही काय बोलता आमची लोक येणार आहे ती येणार कधी येणार येतील येतील पण आत्ताच तुम्ही त्या गोष्टी सर्व बांधून टाकल्या सर्व